सहकार्य करावं त्यांना तुम्ही? नाही, वादाचा विषय म्हणजे नगरपालिकेनंतरच हा विषय सुरू झाला, नगरपालिका निवडणुकीनंतर. आणि त्यावेळेला पण सगळ्यांना माहिती आहे की बा मी ज्यावेळेला पहिल्यांदा आमच्या घरातल्या सगळ्यांनी बसून आम्हाला एकत्र आणलं, त्यावेळेला एक भावना सगळ्यांची होती की घराण्याचं नाव एवढं महाराष्ट्रात देशात आहे आणि दोघांच्या भांडणामुळे त्या नावाला कुठेही गालबोट लागू नये, कुठेही कलंक लागू नये. हे आज मी आधीसुद्धा बोललो आहे की आमदार, खासदार, मंत्री हे काही कायमस्वरूपी नाही, हे 5 वर्षानंतर ज्याचा त्याचा निकाल मतदार हा लावत असतो. काम आवडलं हे नेतृत्व असलं तर निवडून येतात, भले भले लोक हे झालेले आहेत, म्हणजे हे काही कायमचं नाही. पण आज ज्या छत्रपतींच्या घराण्यामध्ये म्हणजे मी जन्मलो आहे किंवा आम्ही सर्वजण जन्मलो आहे, या घराण्याचा वारसा, या घराण्याचं नाव, या घराण्याचं वलय हे मरस्तोपर्यंत आमच्याबरोबर राहणार आहे. म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही या घराण्यातील व्यक्ती म्हणूनच जे आहे ते म्हणजे या जगातनं जाणार आहे. माझी त्यावेळेला पण हीच भावना होती, काही म्हणजे अनेकांचं म्हणणं त्यावेळेला पडलं की राजकीय आहे, स्वतःचं राजकीय हे म्हणजे फायदा करून घ्यायला हे सगळं केलं आहे. असं काही नव्हतं, राजकीय जो तो आपापल्या मार्गानं, त्यावेळेला पण मार्गस्थ होता आणि आत्ता पण मार्गस्थ आहे. मी विधानसभेची तयारी करतो आहे, मी विधानसभेचं हे जे आहे ते निवडणूक लढवणार आहे, त्यांचं जे आहे खासदारांचं खासदारकीची तयारी चालली आहे. मी काय पहिल्यापासूनचीच माझी भूमिका स्पष्ट आहे, मी काय खासदारकीचा उमेदवार कधी नव्हतो, कधी इच्छुक पण नाही आणि काय माझा तो विषय पण नाही. फक्त माझं एक असं काय कुठं आमचं म्हणजे हे पण सांगू इच्छितो की आमची काय चर्चा झाली आहे, हे मधी एक लग्नामध्ये भेट झाली आणि एक मंदिराच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली आणि तेवढंच जे काय आमचं समोरासमोर आल्यामुळे बोलाबोली झाली तेवढंच आमची, ह्याच्या पलीकडं आमची कुठलीही एकत्र येण्याबद्दल, मनोमिलनाबद्दल कुठेही कुणाशी. मागं पण मी सांगितलं होतं की घरातल्या पातळीवर ना पक्षाच्या पातळीवर ना कुठल्याही पातळीवर आमची कुठेही झाली, पण एकच आहे की घराण्याला माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्व माझ्या म्हणजे छत्रपतींच्या घराण्याला आहे आणि त्याला गालबोट लागलं नाही पाहिजे. माझ्या वागण्यातनं वगैरे माझा प्रयत्न हाच राहील की कुठेही घराण्याला गालबोट लागू नये, कुठेही घराण्याचं वलय हे लोकांमध्ये मनामध्ये जे आहे, जी काही निष्ठा आहे, जे काही प्रेम आहे या छत्रपतींच्या घराण्यामध्ये, त्याला कुठेही हे लागू नये हा प्रयत्न मी नक्की करेन. म्हणजे पक्षाकडनं खासदारकीचं जर त्यांना तिकीट मिळालं तर तुम्ही काम करणार का त्यांच्यासाठी? ना, माझी मागं पण मी भूमिका ह्या प्रश्नावर स्पष्ट केली होती की माझा पवारसाहेबांवर माझी पूर्ण निष्ठा आहे, माझ्या वडिलांची पूर्ण निष्ठा पवारसाहेबांवर होती, माझी आहे. आणि गृहीपासून सातारकरांना नक्कीच माहीत आहे की आमच्या म्हणजे महाराजांचं, भाऊसाहेब महाराजांचं जे अभयसिंहराजे कैलासवासी अभयसिंहराजे भोसले दिलायला शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांना सगळ्यांनी या सातारा जिल्ह्यातसुद्धा आणि राज्यातसुद्धा त्यांना सगळे ओळखत होते. आणि त्यांचंच राजकारण बघून तेच अनुकरण करण्याचा प्रयत्न मी करतो आहे, त्यांच्या एवढं नाही करू शकणार मी, कारण त्यांचं वेगळं नेतृत्व होतं, वेगळंच त्यांचं सगळे होतं. पण निष्ठा जिथं आहे तिथं तर कायम ठेवायची ही नक्कीच मी माझ्या वडिलांकडनं शिकलो आहे. कुठंतरी सत्तेचा फायदा मिळतो आहे किंवा सत्ता मिळतो आहे म्हणून इकडून तिकडं तिकडून तिकडं उड्या मारणारी जी असे असतात, तसल्यातलं आम्ही कुणी नाही. पवारसाहेब मागं पण मी सांगितलं होतं की योग्य निर्णय घेतील, पवारसाहेबांना अभ्यास राज्याचा आहे, सातारा जिल्ह्याचा आहे, सातारा लोकसभा मतदारसंघाचा आहे, सातारा विधानसभा मतदारसंघाचा आहे, सगळा अभ्यास पवारसाहेबांना चांगल्या पद्धतीने माझ्यापेक्षा नक्की जास्त आहे, त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील आणि मी पवारसाहेबांवर निष्ठा ठेवून मी त्यांच्याबरोबर काम करतो. आता गेल्या 2-3 दिवसांमध्ये जे तुमचे इन्सिडन्स घडत आहेत त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं किंवा त्यांच्यात लोकांच्या चर्चा आहे की तुमच्याकडनं एक पाऊल पुढे मनोमिलनाच्या बाजूने झालेलं आहे, तसं काय प्रकार आहे का? नाही, आता दोन जे काही हे झाले शेवटी समोरासमोर आल्यानंतर आपण काही एकामेकाच्या सारखं काही अंगावर धावून गेलं पाहिजे किंवा एकामेकाकडं अगदी दातओठ खाऊनच बघितलं पाहिजे असं काही नाही. शेवटी समोरासमोर आल्यावर मी मगाशी म्हटलं शेवटी एकाच घराण्यातले आम्ही आहोत, आज नाही म्हटलं तरी लहानपणापासून आम्ही एकत्र होतो, राजकीय विषय नंतर आले, लहान म्हणजे मी धाकटा आहे ते थोरले आहेत,
दोन कार्यक्रमामध्ये, एक लग्नामध्ये आणि एक कुडाळच्या मंदिराच्या कार्य आल्यामुळे तिथं बोलाबोली हास्यविनोद झाले, एवढाच विषय या सगळ्या मागचा होता. ह्याच्या पलीकडं काही चर्चा किंवा कुठला काही ठरलं आहे किंवा काही झालं असं काही झालं नाही. त्यामुळे तसं काही फार काही हे किंवा फार काही त्याच्यावर चर्चा झाली आमची किंवा बैठका झाल्या असं काही याचं नाही. आता ज्यांना चर्चा करायची, ज्यांना वाटतं किंवा काहींचे वेगळे हेतू पण यायच्यात ना असतात, गैरसमज पसरण्याचे पण प्रकार अनेक गोष्टींमध्ये केले गेलेत, केले पण जातात आणि पुढंसुद्धा होत राहतील. पण असं काही कुठं परत एकत्र येण्याबद्दल आमची बैठक झाली वगैरे असं काही नाही. राजघराण्याच्या एकंदरीत तुम्ही जे सांगितलं त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का, दोन म्हणजे त्यांच्याशी जे काही असतात तुमच्या दोघात फारकत आहे त्याच्याशी कुठेतरी संपवण्यासाठी सुरुजी प्रकरणानंतर जे घडलेलं या गोष्टी? नाही, पण माझं थोडं हे आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीपासून हा विषय परत वेळ नाही. तर 10 वर्ष एकत्र मिळून सगळं कामकाज इथलं चाललं होतं, कुठेही संघर्ष होता. आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला वेगळी व्हायची भूमिका मी घेतली नाही, ही खासदारांच्याकडनं घेतली गेली होती हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आमची काय हे सगळं तोडायची नव्हती, त्यांनी निर्णय घेतला होता. आता का घेतला काय हे अजून मला पण काय हे माहीत नाही, म्हणजे ते माझ्या पुढं पण जरा कोडच आहे असं मला म्हणावं लागेल की नेमकं काय, कारण कुठल्या बाबतीत चर्चाच काय त्या विषयावर झाली नाही. म्हणजे ना जागेंबद्दल तेव्हाला कुठं चर्चा झाली होती, नगरसेवक काय ना अध्यक्षपदाच्या, अगदी नंतर ज्या आमच्यावर आरोप झाले की माझ्या मिसेजना उभा केल्यामुळं वेदांती कराजांना यांच्याकडं सगळी सत्ता पाहिजे आणि हे पाहिजे, पण तो शेवटचा पर्याय किंवा शेवटचा उपाय, तर आम्ही शेवटपर्यंत थोडं हे होतो की बा पूर्वीसारखंच एकत्र येऊन लढायचे, तेव्हा आम्ही फार काय याच्यामध्ये नव्हतो. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आम्ही इथे केलं होतं. सातारकरांना वाटलं की बा हे जे आरोप होत आहेत की सत्ता सगळी यांच्याच घरात पाहिजे, आमदार हेच यांच्याच मंडळी नगराध्यक्ष पदाला, सातारकरांना वाटलं, सातारकरांनी त्यांचा निर्णय दिला, आम्ही तो मान्य केला, आम्ही आमचं काम सुरू ठेवलेलं आहे. त्यामुळं नेमकं का हे झालं हे मला पण आज माहीत नाही. आता जर हे असलं तर आता त्यांच्याकडनंच खासदारांकडनंच हा विषय जे आहे ते हा प्रश्न खरं म्हणजे खासदारांकडनंच विचारायला लागेल की बुवा त्यांनीच फारकत किंवा त्यांनीच हे तोडलं होतं. आता त्यांना जे नेमकं काय त्यांचं हे आहे ते त्यांनाच विचारायला लागेल. मी जर तोडलं असतं तर मी त्याच्याबद्दल अधिकारवाणीनं बोललो असतो, पण मी कुठं तोडायला गेलोच नाही किंवा मी काय वेगळी भूमिका घेऊन वेगळी चूल मांडायला मी गेलोच नव्हतो, त्यांनीच वेगळं सगळं केलं. आता हा प्रश्न खरं म्हणजे त्यांनीच ह्याचं योग्य उत्तर द्यावं असं मला तरी वाटतं. दोन वेळा खांदा दाबला काय नेमकं? नाही, पहिल्यांदा दाबला, दुसऱ्यांदा मीच विचारलं की सारखा खांदा कशाला दाबत आहे. म्हटलं तुमची बॉडी फिट आहे का? म्हटलं फिट आहे. म्हटलं रोज व्यायाम करतोय, सायकलिंगला जातोय. म्हटलं काय काळजी करू नका, एवढंच आहे बघ. म्हटलं सारखं खांदा दाबून कशाला बघताय? म्हटलं एवढंच आहे. आता काय त्यांना खांदा दाबून हे करायचं? आता मी तर आता तुम्हाला पण आता कॅमेरावर दिसतोय, धडधाकट आहे, चांगला उभा राहिलो स्वतःच्याच पायावर, नीट आहे, त्यामुळे काय हे नाही. त्यामुळे आता खासदारांना नेमकं माझ्या खांद्यावर काय हे लक्ष काय आता खासदारांनाच विचारलं पाहिजे. तुमच्या खांद्यावर त्यांना त्यांच्या खासदारकीची निवडणूक लढवायची असं काय आहे का? नाही, आता आज तसं पहिलं तर मी बघितलं तर सातारा जावळी मतदारसंघाचा आमदार, ते अख्ख्या सगळ्या मतदारसंघाचे खासदार, त्यामुळं एवढ्या मोठ्या माणसाला आपली गरज काय, एवढं खांद्यावर जबाबदारी देण्या इतपत आपली गरज कशाला लागेल ना. तुम्ही भेटला एकमेकांसमोर आला त्याच्याबद्दल? माझा भाऊ आहे, मग त्याच्या खांद्यावर नाही टाकणार तर कोणाच्या खांद्यावर टाकणार? पण लोकसभेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर द्यायचा विचार आहे का? असं काही आहे का? हे बघा, मी माझी जबाबदारी स्वतः पेलवत असतो. दुसऱ्यांच्या खांद्यावरती जर जबाबदारी दिली असती तर मी मागच घरपोच झालो असतो. म्हणजे ती फक्त यांना एका कोणाला लागू होत नाही, सगळ्यांना लागू होती. मी आजपर्यंत जे दिसतोय, मला अनेक माझ्यावरती प्रसंग आले जिथं मला तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर एक शब्दाखातीर आजींच्या मी त्यावेळेस जावळीतनं पण उभं राहिलो नाही तर सगळ्यात तरुण आमदार मी असतो. म्हणजे तब्बल 1-2 नाही तर 5-5-5-15 वर्षे असेच गेले. तेव्हा फार बोलणं जे झालं ते ठीक आहे, तर आपण आपले
मागच्या जन्माचे काय भोग असतील असं मी समजतो. भविष्यकाळात काय करायचं ते समोर ॲक्च्युली सगळ्यांनी बसून जर ठरवलं आणि त्याला शब्दाला जर ते हे केलं म्हणजे शब्द न फिरवता तसं गेलं तर चांगलंच आहे ना. आजपर्यंत मी कधी राजकारण केलं नाही, मी कधी समाजकारण केलं, कोणाच्या मतदारसंघात मी कधी ढवळाढवळ केली नाही. तेव्हा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला पाहिजे ना. माझ्या मत माझे खासदार निधी त्या त्यांच्या मतदारसंघात देत असताना असं काय लोकांना जर म्हणायचं असेल की तुम्ही आमच्या विरोधकांना देता हे चुकीचं आहे ना. ही संकोचित बुद्धी झाली, थोडी व्यापकता आली पाहिजे, त्याच्यात थोडंसं विचार तुमचे व्यापक झाले पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे की त्या गावात सुद्धा आपलं जर कामं तिथं गरज खरंच गरज आहे तिथंच दिले पाहिजे. नाही तर अडवाण जिरवा ही पूर्वीपासूनची राजकीय लोकांची पद्धतच आहे. मी काय राजकारणी नाही आहे. मला अजून आठवतं की माझं कॉलेज संपल्यानंतर पहिल्या प्रथम मी जेव्हा साताऱ्याला आलो राजकारणाचं रप मला माहीत पण नव्हतं मी राजकारणात जाईन आणि माझी इच्छा पण नव्हती. पण ठीक आहे, ओगाने साहेबांनी सांगितलं की आपल्याला समाजाचं देण आहे तुम्हाला, तुम्हाला देण तुम्ही देणे करा, तुम्हाला केलं पाहिजे त्यासाठी म्हणून समाजकारण हे केलं. त्यावेळेस आता ते नाही आहेत दोघं वयस्कर होते, पण त्यावेळेस त्यांनी मला एक कानमंत्र दिलं. आता मला एकतर माझा मूड गेला होता कारण की कॉलेजचं जीवन संपुष्टात झालं ते माहीत आहे कसं असतं, एकदम म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला होता. आणि पहिल्यापासून हॉस्टेलमध्ये असल्यामुळं स्वातंत्र्य होतं, इथं आल्यानंतर एक विशिष्ट चाकोरीमधनं आपल्याला जावं लागणार याची मला माहिती होती. तरी देखील आणि मी ऐकण्याच्या मानसिकतेत पण नव्हतो आणि त्यांनी मला सांगितलं राजकारणाचं कानमंत्र ऐका सुनोला म्हणून ते म्हणलं जे बोलायचं ते करायचं नाही आणि जे करायचं ते बोलायचं नाही. मला 5 मिनटं मला काय सुन्न झालं, एक तर अगोदरच ते कॉलेज संपल्यामुळं बधीर झालं होतं आणि त्यात डबल बधीर झालं. आणि मग विचार केला, त्यांना विचारलं म्हणलं म्हणजे मी घाण आहे तुमच्यापेक्षा खूप, पण असं तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही जे बोलत आहे ते चुकीचं आहे. ते म्हणलं ह्यालाच राजकारण म्हणतो. म्हणलं माफ करा मला, मी केलं तर फक्त समाजकारण करतो आणि जे बोलतो तेच करतो, हे असं माझ्याकडनं कधीही होणार नाही, कधीही मी ते म्हणजे त्याला अशा ह्याच्याला हे करत नाही. आणि शेवटी कसं आहे कोण कसं वागतंय आणि कोण कसं आजपर्यंत वागलं, मी कसं वागलो किंवा एक्स वाय झेड कोण कसे वागले, कुठलेही आमदार असू दे किंवा हे असेल लोकप्रतिनिधी किंवा जिल्ह्यातले नाही, तर सगळे सगळ्यांना लागू होते कसे वागले. पण हा माझ्या जवळचा आहे म्हणून तो म्हणणार ना अहो काय तुमचा जर का माणूस नाही, हा विरोधात असलो म्हणणार बेकार आहे काय घातकी आहे. पण माणसाचं जे विश्वासार्हता ही कधी कळते आपल्याला, तर जेव्हापासून आपण समाजकारणात उतरतो. आज एक तुम्ही ठरवा ना की आज आजच्या दिवसापासून 10 वर्षाचं स्पॅन घ्या, 12 वर्षाचं घ्या, 15 वर्षाचं घ्या, पण त्या 15 वर्षात तुम्ही बघा ना की हे कसे वागले, मी कसं वागलो, अजूनही कोण कसे वागले, प्रत्येकजण कसे वागले, त्याच्यावर ना आपोआप कळेल ना. लोकं काय म्हणजे तुम्ही सगळे सुज्ञ आहात, मी सांगायची गरज नाही, स्वतः मी म्हणणारच ना माझं मी सगळं चांगलं आहे ते. लोकांना म्हणजे तुम्ही एकदा एक ट्रॅक रेकॉर्ड बघितल्यानंतर तुम्हाला आपोआप कळतं ना कोणाची विश्वासार्हता किती आणि कोण कसं वागले, कोणी राजकारण काय केलं, कोणी कोणाचं म्हणजे कोणी आडवाआडीचं राजकारण आडवाळ आणि जिरवाचं राजकारण कधी केलं. मी तर आयुष्यात कधी मी बघत पण नाही कोण कुठल्या पक्षातलं आहे का कोण कुठल्या जातीतलं आहे का कोण कुठलं श्रीमंत आहे का गरीब आहे का कोण आहे हे आहे ते. मी तर म्हणजे मी मला कोणी मध्यस्थी पण लागत नाही, डायरेक्ट तुम्ही बघता तिथं आलं की पहिलं त्यांचे कामं करत. अजून काय पाहिजे म्हणजे
आणि त्यामुळं स्पष्टपणे जर सगळ्यांनी एक म्हणजे ओपन माइंडने करणार असतील तर इवन आय एम माझं ऑलरेडी ऑलवेज ओपन माइंड आहे फॉर एनी वन. म्हणजे मला माहीत नाही का मला म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ज्या वेळेस मी स्पष्ट आणि मी स्पष्ट वक्त आहे मी मला राजकारण जमत नाही. आय डोंट डू पॉलिटिक्स आय डू ओनली इश्यू बेस्ड पॉलिटिक्स. एखाद्यावर ते अन्याय होत असेल तर मी बोलणार, एखाद्याने हे केलं असेल वाईट तर मी बोलणार आणि मग प्रेसला पट्टी काय ती की घरचा आहे माझा काय संबंध आहे. आज मला सांगा ना घरचं आहे आणि हे काय म्हणजे खरं बोलणं ही जर चूक म्हणजे हे चुकीचं असेल तर मी माझी चूक मान्य करतो पण कोणीतरी वस्तुस्थिती मांडली पाहिजे ना. प्रत्येकाने जर स्वतःचं म्हणजे स्वार्थापोटी समजा हे केलं पण ठीक आहे मी बोलत नाही पण निवडून असं तडजोडीचं राजकारण माझ्याकडनं काही झालं नाही केलं तर आज पैसे समाजकारण करणार. शिवेंद्रराजे जे बोलले असतील ठीक आहे त्यांचं म्हणजे बोलले ते योग्यच बोलले एकच घराने पण त्याचबरोबर कसं आहे की एकटं मी आणि ते ते जरी असले तर बाकीचे जे लोक आहेत जे प्रमुख कार्यकर्ते म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणजे जे लोक आहेत त्यांना सुद्धा विश्वासच घेतलं पाहिजे ना. मी काय एवढा स्वार्थी होऊ शकत नाही की माझ्या पुरतं बघायचं बस झालं बाकीचे मग त्यांचं काहींचं जे त्यांचं त्यांच्याकडं त्यांचं काय पण हाल झाले तरी असं होऊन जाणार नाही आणि बघू अजून वेळ आहे. हा फक्त आणि जे जे माझ्या मतदारसंघातले सगळे आमदार आहेत सगळे मित्रमंडळी आहेत म्हणजे त्यांना ते कुठं जाऊ शकत नाही मी कुठं जाऊ शकत नाही कधी ना कधी तरी समोरासमोर येऊन एकमेकाचे तोंड चेहरे तर बघायला लागणार आवडू म्हणजे मला त्यांचे सगळ्यांचे चेहरे आवडतात माझा चेहरा काय आवडतो त्यांच्या एवढं काय सुन म्हणजे देखणार नाही कदाचित माझा जरी आवडत नसलं पण त्यांना बघावं तर लागणारच. काही दिवसापासून भाजपच्या कार्यक्रमांमध्ये जास्त किंवा भाजपचं कौतुक जास्त करतात. नाही भाजपचं कौतुक एक मिनिट एक लक्षात घ्या माझ्या मतदारसंघात मी पहिलं सांगतो शासन NCP-चं काँग्रेस असू द्या किंवा तुमच्या BJP-चं शिवसेना असू द्या माझ्या मतदारसंघात जर माझे मोठे कामं जर मंजूर करून मी करून आणले तर त्याला जायला नको. प्रत्येक ठिकाणी तुम्ही राजकारण आणू शकत नाही ना. म्हणजे तुम्ही असं म्हणायचं का मी ज्यावेळेस काँग्रेस आणि यांची सत्ता होती त्यावेळेस मी त्या कार्यक्रमामध्ये पक्षाचा सन्मान कुठे येतो आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का. तसं बघायला गेलं तर मला सांगा ना मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तर पहिलं कुठलं कोणाच्या कार्यक्रमाला गेले 12 मितीला पवारसाहेबांच्या मग त्यांना विचारा की हा प्रश्न त्यांना नाही विचारणार ही प्रश्न आमच्यासारख्यांनाच विचार. महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या जे राजघराण्यावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांना असं वाटतंय की कुठेतरी तुम्ही दोघांनी एकत्र यावं. मला पण वाटत ना वाटून काय होणार हे मस्त मला भरपूर वाटतं की हे पाहिजे ते पाहिजे हे झालं पाहिजे असं झालं टाळी एका हाताने वाजत नाही बघू भविष्यकाळात चांगलं होईल अशी यांची जशी इच्छा आहे त्याला माझा कुठं नकार नाही पण ते होत असताना ते म्हणालं ना हसलं म्हणजे काय सगळं असतं तसं नाही मी ते पुढचं सांगतो हसलं म्हणजे हसणं म्हणजे खोडसळ पण पणाचं पण हसणं असतं पण मी हसत नाही एक गंभीर विषय आहे त्याला तेवढ्या गांभीर्यतेने घेतलं पाहिजे. निवडणुका आज आहे उद्या निघून जातील पुढं काय ते खासदार आणि ते आमदार परत एकत्र यायचं जर कायमस्वरूपी असेल तरच नाही तर मग त्याला अर्थच नाही ना काय अर्थ नाही.